सरकार दिल्ली आगरी सरकार कृषि विधेयक राज्य कृषि विधेयक राज्य कृषि विधेयक राज्य आघाड़ी सरकार से कराएं कृषि विधेयक राज्य लागू कृषि विधेयक राज्य लागू शेतकऱ्यांचे वाणी फक्त मोदी फक्त मोदी शेतकऱ्यांचे वाणी फक्त मोदी पाहिजे कृषी विधेयक राज्य लागू झालं पाहिजे कोण बंद करणार नाही केल्याशिवाय राहणार नाही कोण बंद करणार नाही केल्याशिवाय राहणार नाही कृषी विधेयकाला स्थगिती देणारा नाकर्त्या सरकारचा विजय असो अरे या सरकारचे करायचे म्हणजे या राज्यामध्ये शेतकरी विरोधी सरकार बसून एक वर्ष झालेलं आहे, कारण ज्यांनी शेतकऱ्याच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान भरपाई देताना 50,000 रुपये हेक्टरी बागायतीला आणि 25,000 रुपये हेक्टरी जिरायतीला देऊ असं सांगितलं होतं, प्रत्यक्षात कसली मदत शेतकऱ्याला झाली नाही। त्यानंतर निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याला भरपाई नाही, परतीच्या पावसाचं नुकसान झालं त्याला शेतकऱ्याची भरपाई नाही, आणि आता केंद्रात कृषी विधेयक लागू झाल्यानंतर शेतकऱ्याच्या जीवनात खरं तर एक नवी पाट उगवणार होती, शेतकरी आनंदला होता, परंतु इथल्या नालायक सरकारने हे या कृषी विधेयकाला त्या ठिकाणी स्थगिती दिली, आणि म्हणून या स्थगिती उठविण्यासाठी आज पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज आंदोलन होत आहे। आजच्या या आंदोलनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना या शेतकऱ्यांच्या वतीने या सरकारला आम्ही इशारा देतो की जर येणाऱ्या 15 दिवसात तुम्ही ही स्थगिती उठवली नाही तर भारतीय जनता पक्ष रस्त्यावरती उतरून आंदोलन करेल, आणि मग ते जे काही परिणाम होतील त्याला सर्वस्वीय शासन जबाबदार राहणार आहे। धन्यवाद।